आजीचा हाथी जादू। नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। काय मग अचानक पाहुणे घरी येत आहेत? मग टेन्शन घेऊ नका, आजची रेसिपी खास तुमच्यासाठी। आज आपण करणार आहोत व्हेज बिर्याणी। चला तर आपण पटकन रेसिपी पाहूया। व्हेज बिर्याणीसाठी आपण काय काय घेतले सांगते तुम्हाला। आपण घेतलेले आहेत बासमती तांदूळ, आपण एक तास भिजत ठेवले होते ते, त्यानंतर त्यातलं पाणी व्यवस्थित काढून स्वच्छपणे धुवून घेतलेले आहेत ते। त्यानंतर आपण घेतलेलं आहे गाजर, पनीर घेतलेलं आहे, कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, त्यानंतर आपण घेतलेले आहेत मटार, दही घेतलेलं आहे, त्यानंतर आपण बिर्याणी मसाला घेतलेला आहे, टॉमॅटो घेतलेला आहे, आपली फरसबी बारीक कापून घेतलेली आहे, त्यानंतर बटाटी कापून घेतलेली आहेत। हां, या सगळ्या भाज्यांना आपण स्वच्छ धुवून कापून ठेवलेल्या आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, थोडं हिरवं वाटण घेतलेलं आहे, त्यानंतर आपण घेतलेले आहे मसाले। मसाल्यांमध्ये आपण सगळे मसाले घालणार आहोत, जिरा पावडर, धना पावडर, आगरी मसाला, हळद, हे सगळे मसाले आपण घालणार आहोत। त्यानंतर आपण घेतलेत उभे कांदे चिरून घेतलेत, ते आपल्याला फ्राय करायचे बरीच तासासाठी। त्यानंतर आपण घेतलेलं आहे आलं लसूण बारीक कुटून घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं बिर्याणीसाठी लागणार आहे खडा मसाला। तर खडा मसाल्यामध्ये आपण घेतले मोठी वेलची, चक्रीफूल, हां, त्याच्यानंतर घेतला तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी आणि थोडा लवंग आहेत। चला तर आता आपण कृती पाहूया। चला सर्वप्रथम आपण काय केलं, गॅस पेटवली आहे आणि आता आपण तेल टाकूया कढईत। तेल आपलं जरा गरम होऊ दे। सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, बरिस्ता करून घ्यायचा आहे, आणि बरिस्ता करून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण पनीरसुद्धा फ्राय करून घेणार आहोत आणि बटाटीसुद्धा, म्हणजे एका ह्याच्यात आपल्या तीन गोष्टी होऊन जातील। आपल्याला बरिस्ता ना क्रिस्पी असा पाहिजे। रात व्हायला ना थोडा वेळ जातो, म्हणून थोडी ना हा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा स्लो गॅसवरच करायचा आपल्याला, एकदम फास्ट पण ठेवू नका, की जेणेकरून ना तो पटकन ते वरचं कोटिंग लाल होऊन जातो पण ते नरमच असतो तो कांदा। एक 5-6 मिनिटांनंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते। चला आता आपला बरिस्ता झाला आहे, तो पण काढून घेऊया। आता आपण काय करायचं आहे, त्यामध्ये बटाटी फ्राय करून घेऊया। हे पण थोडे गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला चांगली फ्राय करायची आहे। आपण जेव्हा पण कधी बरिस्ता फ्राय करायला घेतो ना, तेव्हा सगळ्यात आधी पहिला तेल आपलं कडकडीत टाकून घ्यायचं, त्यानंतर ते जेव्हा आपण कांदा त्यामध्ये घालतो त्यानंतर आपण ती स्लो आचेवर ठेवायची गॅस। तर तेल व्यवस्थित तापलेलं नसेल ना तर तरीसुद्धा आपला बरिस्ता नीट होत नाही। आणि आम्ही जे कांद्याचं प्रमाण, जे पनीरचं प्रमाण, जे काही तांदूळ घेतले त्याचं जे प्रमाण आहे ना, ते सगळं आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तर तुम्ही तिथे प्लीज चेक करा। आता हे आपले थोडे छान गोल्डन ब्राऊन होऊ देत। आपली ना बटाटी पण छानपैकी फ्राय करून झालेली आहेत, आता ती पण आपण बाजूला काढून ठेवूया।
आता आपण त्यात घालूया पनीर। पनीर घालताना ना थोडं सावकाशपणे घाला, कारण त्याला ना मॉइश्चर असतं, तर ते ना थोडं तेल उडण्याची शक्यता असते, त्यामुळे सावकाश घाला। हे पण आपल्याला थोडे गोल्डन ब्राऊन होऊ दे, तोपर्यंत आपल्याला हे असेच फ्राय करत ठेवायचे आहेत। तुम्ही पाहू शकता आपल्या पनीरचा कलर पण ना चेंज झाला आहे। आपल्याला ना लाईटली असे गोल्डन कलर पाहिजेत, अगदी करपवायचे नाही आहेत ते। आता हे काढून घेऊया। चला आता आपलं ना पनीर तर फ्राय झालेलं आहे। आता आपण काय केलं, एक जाडसर टोप घेतलेला आहे। तर मोस्ट ऑफ बिर्याणी करताना ना जाडसरच टोप घ्या, पातळ टोप घेऊ नका। हां, तर आपण ते गॅस पेटवले, आता ते जरा गरम होते आपलं टोप। तेल पण घातलं आहे आता आपण त्यात। आपण ना मगाशी जे फ्राय करायसाठी वापरलं होतं ना तेच तेल यूज करतो आहे बिर्याणीसाठी सुद्धा। हां, आता मगाशी आपण जे खडे मसाले घेतले होते ना ते सगळे घालून घेऊया। तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, चक्रीफूल, मोठी वेलची आणि दालचिनी। आता ना आपण त्यात घालूया कांदे। कांदा पण छान फ्राय करून घ्यायचा, आपल्याला जरा नरम पडू दे आपला कांदा। झाकण मारा आणि 5 मिनिटं थांबा, स्लो गॅस करा, थोडा नरम पडेल, थोडा शिजेल आपला कांदा। मग मी तुम्हाला पुन्हा दाखवते। आपण ना झाकण काढून बघूया, तुम्ही पाहू शकता आपला कांदा ना जरा नरम पडलाय। आता काय करूया आपण, त्यात टोमॅटो घालूया आणि आपला टोमॅटो पण ना जरा शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी काय करायचं, आपण ना थोडंसं मीठ घालूया, म्हणजे ते व्यवस्थित शिजेल। आपण अगदी थोडं घालतोय कारण नंतर पुन्हा आपण घालणार आहोत। आता काय करायचं, पुन्हा ह्यावर झाकण द्यायचं आणि थोडं शिजू दे। आता आपला कांदा टोमॅटो पण शिजला आहे, आता आपण घालूया त्यात हिरवं वाटण। आपण 2 छोटे चमचे हिरवं वाटण घातलं आहे आणि थोडं कुटलेलं आलं लसूण। तुम्हाला जर हिरवं वाटण नको असेल तर तुम्ही स्किप करा, नुसतं आलं लसूण घातलं तरी चालेल। मग आलं लसूणचं प्रमाण थोडंसं वाढवा। आता हे मिक्स करूया व्यवस्थित। जरा आपल्या ना लसणाचा कच्चा वास जाऊ दे, तोपर्यंत आपल्याला हे सतत असं मिक्स करत राहायचंय। आता आपण घालूया त्यात मसाले। सर्वात आधी घालतोय आगरी मसाला। त्यानंतर घालूया धना पावडर। एक चमचा हळद घातले आणि 2 चमचे आपण धना पावडर घातलेला। आता हे मिक्स करूया। आता ना हे छान एकजीव करून घ्या आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यात आधी भाज्या घालायच्या आहेत आणि आपल्या भाज्यांना 50% तरी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। सगळ्यात आधी आपण घालूया त्यात गाजर।
त्यानंतर आपण घालतोय मटार, फरसबी, एकसारखं करून घ्या हे. तुम्हाला भाज्यांची क्वांटिटी हवी तशी तुम्ही घालू शकता, कमी जास्त करू शकता, किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखी ॲड भाज्या हव्या असतील किंवा काही जण मशरूमसुद्धा घालतात की आणखीन काही भाज्या तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही त्या घालू शकता. आता आपण काय करायचं आहे, त्यात घालायचं आहे दही. पण दही घालताना एक दक्षता घ्या, ते ना थोडंसं पाणी घालून चांगलं असं फेटून घ्या, असं ना क्रीमी झालं पाहिजे, चांगलं असं फेटून घ्या. आम्ही थोडं पाणी घातलं आहे आणि फेटून घेतलं आहे, नाहीतर ना त्याच्या गाठी गाठी राहतात. डायरेक्ट दही घातलं ना तर गाठी गाठी राहतात, त्यामुळे थोडंसं फेटून घ्या असते. आता ना या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. एक 60% तरी आपण शिजवून घेऊया या, नंतर पुन्हा आपल्याला ते वाफेवर द्यायचंच आहे. झाकण ठेवूया, ह्या शिजू दे. आता आपण ना झाकण काढून बघूया. आता एक 10 मिनटं तरी आपण ह्या शिजत ठेवलेल्या होत्या. बघा तुम्ही, छान पाणी पण सुटलेलं आहे त्याला. आता काय करूया आपण, त्यातनं मसाला घालूया आपण, बिर्याणी मसाला. जशी भाजीची क्वांटिटी असेल ना त्या अंदाजाने तुम्ही मसाला घाला. हे छान मिक्स करूया. आता आपण त्यात घालूया पनीर. पनीर सॉफ्ट राहण्यासाठी आपण काय केलं होतं, ते फ्राय केल्यानंतर आम्ही एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं होतं आणि त्या पाण्यामध्ये ठेवले होते एक थोडा वेळासाठी. आणि आता घालूया त्यात बटाटी. आणि चवीपुरतं मीठ. मगाशी पण मीठ आम्ही घातलं होतं, त्यामुळे आम्ही अंदाजाने मीठ घातलेलं आहे. जर अंदाज चुकत असेल तर तुम्ही आधी मीठ घालू नका, तुम्ही नंतर एकदाच मीठ घाला. तर हे एकजीव करूया आणि 5 ते 6 मिनटं पूर्ण स्लो गॅसवर झाकण मारून ठेवूया. एकीकडे आपली भाजी पण होते आणि एकीकडे आपण काय केलं, एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे. पाणी उकळू दे. आपल्याला ना राईस एक 90% तरी शिजवून घ्यायचं आहे. आपण ना झाकण काढून बघूया. आता एक 10 मिनटं तरी आपण ह्या शिजत ठेवलेल्या होत्या. बघा तुम्ही, छान पाणी पण सुटलेलं आहे त्याला. आता काय करूया आपण, त्यातनं मसाला घालूया आपण, बिर्याणी मसाला. जशी भाजीची क्वांटिटी असेल ना त्या अंदाजाने तुम्ही मसाला घाला. हे छान मिक्स करूया. आता आपण त्यात घालूया पनीर. पनीर सॉफ्ट राहण्यासाठी आपण काय केलं होतं, ते फ्राय केल्यानंतर आम्ही एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं होतं आणि त्या पाण्यामध्ये ठेवले होते एक थोडा वेळासाठी. आणि आता घालूया त्यात बटाटी. आणि चवीपुरतं मीठ. मगाशी पण मीठ आम्ही घातलं होतं, त्यामुळे आम्ही अंदाजाने मीठ घातलेलं आहे. जर
अंदाज चुकत असेल तर तुम्ही आधी मीठ घालू नका, तुम्ही नंतर एकदाच मीठ घाला. तर हे एकजीव करूया आणि 5 ते 6 मिनटं पुन्हा स्लो गॅसवर झाकण मारून ठेवूया. एकीकडे आपली भाजी पण होते आणि एकीकडे आपण काय केलं, एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे. पाणी उकळू दे, आपल्याला ना राईस 90% तरी शिजवून घ्यायचं आहे. आता ना आपलं पाणी गरम झालं आहे, आता आपण त्यात घालूया खडा मसाला, तेजपत्ता, काळी मिरी, लवंग आणि त्यात घालूया आता आपण 1/2 लिंबू पिळून घालतो आहे. ह्याने ना भात आपला छान मोकळा होतो, चिकचिकीत असा होत नाही. त्यानंतर घालतो आहे मीठ, मिठाचा अंदाज व्यवस्थित ठेवा आणि थोडंसं तेल. आता आपण त्यात घालूया बासमती राईस, सावकाश घाला. आता ना आपलं तांदूळ पण घातले आहे, आता आपण काय करायचं आहे, आपल्याला हे 90% तरी शिजवून घ्यायचं आहे. आपण थोडा वेळ झाकण मारून ठेवून देऊया, ह्याला छान उकळी येऊ दे. आता मित्रांनो आपला ना इथे राईस सुद्धा झालेला आहे पण त्यामध्ये ना थोडं पाणी आहे, तर आपण काय करणार आहोत, आता आपण ते पाणी ना थोडं काढून घ्यायचं आहे. ते कसं ते दाखवते तुम्हाला. आपण ना बारीक चाळणी घेतली आणि खाली टोप ठेवलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला यात राईस काढून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून त्या चाळणीतून पाणी खाली निघून जाईल. अशा प्रकारे तुमच्याकडे मोठा झारा असेल ना तर त्यानेच हे करा, हे सोयीस्कर पडेल. आपण सगळा राईस काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपण ना पाणी पूर्णपणे वेगळं केलं आहे आणि हा राईस बघा आपला छान असा मोकळा झालेला आहे. आता ना हा आपण परातीत काढून ठेवलेला आहे आणि एकीकडे आपली भाजी पण तयार झालेली आहे. आणि इकडे भाजी पण तुम्ही पाहू शकता एकदम भारी दिसते. आता आपल्याला काय करायचं आहे, थर लावायचं आहे. ऑलमोस्ट आपली डन आहे रेसिपी. आता थोडा वेळ एक 10 मिनटं फक्त आपल्याला वाफेवर ठेवायचे आहे थर लावून. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे, आपण ना यातली थोडी भाजी काढून घेतलेली आहे कारण ना आपल्याला लावायचं आहे थर. तर आपण यात घालूया मगाशी जो फ्राय केलेला कांदा होता ना तो घातला आहे. त्याच्यानंतर आपण यावर घालूया कोथिंबीर. आता यावर जाईल राईस. राईस असा छानपैकी सेट करून घ्या सर्व बाजूला. आता पुन्हा आपण त्यात घालूया भाजी. हे पुन्हा व्यवस्थित सेट करून घ्या. यावर पुन्हा आपण कोथिंबीर आणि कांदा टाकलेला आहे. आता पुन्हा वरतून आपण घालूया थोडा राईस. पाहू शकता आपला राईस पण छान मोकळा आहे झालेला आहे. आता यावर पुन्हा आपण घालूया आपले फ्राईड कांदे. थोडी कोथिंबीर. आपण ना यामध्ये कलर वापरलेला नाही आहे. हां जर तुम्हाला कलर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता, आम्ही नाही कलर वापरला आहे. आता घालूया वरती थोडंसं घी. घीच्या ऐवजी तुम्ही बटर वापरलात ना तरीसुद्धा चालेल. हां
आता आपण काय केलं आहे, तवा ठेवला आहे तापत आणि त्यावर आपण हे ठेवणार आहोत टोप. आता आपण काय करणार आहोत, ह्याला झाकण मारलंय आणि आपल्याला 10 मिनिटं स्लो गॅसवर ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटं होऊ दे, मी तुम्हाला पुन्हा दाखवते.